भारतात प्रथमच मूत्रपिंडातील जलपुटी गाळवाच्या रुग्णावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. एका 37 वर्षीय रुग्णाला आपल्याला नक्की काय झालंय हेच लक्षात येत नव्हतं. गेली काही वर्ष त्याला कुशीत वेदना जाणवत होत्या. सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन सारख्या विविध चाचण्या केल्यावर असं आढळून आलं की त्याच्या उजव्या मूत्रपिंडात जवळपास तेवढ्याच आकाराचे जलपुटी गळू तयार झाले होते. जळपुटी गळू ही अशी दुर्मिळ अवस्था असते की मूत्रपिंड गळवांमध्ये त्याचे प्रमाण केवळ 0.2% दिसून येते. गेल्या महिन्यात हा रुग्ण भारतातील पहिली व्यक्ती ठरला ज्याच्यावर येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये रिनल हायडॅटिड सिस्टसाठीची पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. जळीपुटी गळू ही अगदी दुर्मिळ रोगावस्था असून त्याला इचिनोकॉकस ग्रॅन्युलोसस या जंतांच्या आळ्या कारणीभूत ठरतात. हा रोग प्रदेश विशिष्ट असून पश्चिम आशिया, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, अलास्का तसेच वायव्य चीन आणि भारतातील पशुपालक भागात आढळतो. तो सामान्यतः यकृत आणि फुफ्फुसात दिसून येतो आणि जगभराच्या मनुष्यातील सर्व प्रकारच्या जलपुटी रोगात त्याचं प्रमाण 1 ते 5% असतं. या संदर्भात रुबी हॉल क्लिनिकचे मूत्रविकार विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र शिंपी म्हणाले, या रुग्णाची रोगावस्था दुर्मिळ प्रकारातील जगातील वैद्यकीय नोंदीत बहुधा प्रथमच मूत्रपिंड जलपुटी गळूवर रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही जी आम्ही सर्जरी आता केलेली आहे ती भारतामध्ये प्रथमच आहे, बहुधा जगामध्ये पहिली असेल कारण तसं लिटरेचर कुठे अवेलेबल नाही आहे. याच्यामध्ये हे हायडॅटिटसिस नावाचा जो आजार असतो तो इकिनोकोकस ग्रॅन्युलोसिस नावाचा एक टेपवर्म असतो, तर त्या वर्ममुळं होतो. हा वर्म नॉर्मली ह्युमनमध्ये नसतो पण तो इन्फेस्टेड वार्मा वर्म्स किंवा एग्स जे असतात त्या लार्वाचे ते खाल्ल्यामुळं ते आतड्यामधून लिव्हरमध्ये जातं आणि तिथं ते असं सिस तयार होतं. सिस म्हणजे असं पाणी भरलेलं एक फुगा आणि ज्याच्यामध्ये हा वर्म असतो किंवा जंत असतो. त्या जंताबरोबर त्याची छोटी पिल्लं पण त्याच्यामध्ये असतात, ज्याला आम्ही डॉटर सिस्ट म्हणतो. तर हा टाईपचा जो आजार असतो हा अतिशय रेअर असतो, किडनीमध्ये स्पेशली रेअर असतो. त्याचं पर्सेंटेज फक्त 0.2% आहे. हा आजार मेनली साऊथ अमेरिका, ईस्टर्न पार्ट ऑफ युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा साऊथ ईस्ट एशिया इथं कॉमनली दिसतो. इंडियामध्ये त्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि कॉमनली हा लिव्हरमध्ये असतो आणि लंग्समध्ये असतो, पण किडनीमधला प्रकार हा खूप कमी असतो. आणि ही जी सर्जरी आम्ही केलेली आहे ती रोबो वापरून केलेली आहे, म्हणून ही जगातली पहिलीच किंवा भारतामधली पहिली सर्जरी आहे. ते पुढे म्हणाले, रोबोच्या सहाय्याने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे गळवातील द्रव उदर पोकळीत सांडणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली. नंतर स्कॉलिसाइडल फ्ल्युइड या गळ्यात टोचण्यात आले आणि ते गळू अत्यंत काळजीपूर्वक त्याच्या उगम स्तरासहित कापून काढण्यात आले. या शस्त्रक्रियेला 2 तास लागले असून त्यात 100 मिलीलिटरहून कमी रक्तस्राव झाला.